मंत्री अनिल परब आपल्या सोबत आहेत आता. अनिल परब जी, आपल्यापर्यंत देखील ही बातमी पोहोचलेली असेल. 4-5 तास उलटतात बस ट्रेस होत नाही आणि त्याच्यानंतर आता कळत आहे की बस सुरक्षित आहे, बस घरी पोहोचलेले विद्यार्थी. आपल्याला काय अपडेट्स मिळतात याबद्दल? नाही, मी मला जेव्हा ही बातमी कळाली मी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. बरं. आणि पोलिसांकडनं मला ही माहिती मिळाली की ती बस ऑलरेडी आहे, बस कुठे गेलेली नाहीये, सगळी मुलं सुरक्षित आहेत आणि त्याच्यामध्ये सत्य कमी आणि अफवा जास्त होत्या असं पोलिसांचं म्हणणं होतं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती मुलं कुठेही हरवलेली नाहीत, ती मुलं आपापल्या घरी गेलेली आहेत. पण 4-4.5 तासांनंतर ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या, एवढा वेळ का लागला ही बस? त्याच्यामध्ये कुठेही कॉन्टॅक्ट होत नव्हता, त्याच्यामुळे साहजिकच पालकांची चिंता वाढली. याबद्दल काही कळलं नेमकं सत्य काहीच माहित नाहीये की किती तास बस मिळत नव्हती ती. बरं. फक्त बसला उशीर झाला एवढं नक्की होतं त्याच्यामध्ये. आता नक्की कोणच सांगत नाहीये की किती तास बस नव्हती, पण एवढं नक्की की ती बस थोडी उशीर, बसला थोडासा उशीर झाला होता. बरं. पण ती बस आता मिळालेली आहे. आता ह्याच्यातलं खरं कारण कळेल, थोड्या वेळा चौकशी होईल की नेमकी ती बस कुठे गेली होती, काय झालं, ती किती तास उशिरा होती किंवा किती तास कुठे होती याची चौकशी. पण मुळात जो मुलांच्या सुरक्षितेचा पहिला प्रश्न आहे तो की ती मुलं मिळालेली आहेत म्हणजे ती व्यवस्थित आहेत, ही सगळ्यात त्याच्या समाधानकारक बाब आहे. पण त्या बसमध्ये किती मुलं होती नेमकी आणि हा मार्ग नेमका कोणता होता याबद्दल काही कळलं? याच्याबद्दल काही माहित नाही आम्हाला. मला कळल्या मी पहिलं पोलिसांना फोन केला की म्हटलं अशी शाळेची एक बस गेलेली मिळत नाहीये, तर पोलिसांनी मला जे सांगितलं ते मी आपल्याला सांगतोय. त्यांनी सांगितलं मुलांना ती बस सापडलेली आहे, मुलं सुरक्षित घरी पोहोचलेली आहे. आता त्याची चौकशी सुरू होईल, कुठल्या रूटवर होती, कार लेट झाला, कशासाठी लेट झाला याची चौकशी करून खरोखर त्याच्यात जर काही त्रुटी असतील तर त्या कारवाई करायची असेल तर कारवाई होईल, त्रुटी दुरुस्त करायच्या असतील तर त्याबाबत शाळेला तशा सूचना करण्यात येतील. अरब साहेब धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा एक मोठी बातमी, जी बस बेपत्ता होती, ज्या बसचा पत्ता लागत नव्हता पोद्दार शाळेच्या, त्या बसचा पत्ता आता लागलेला आहे. सगळे विद्यार्थी सुरक्षित आहेत आणि ते त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत अशी देखील माहिती कळते. नेते असतील, मंत्री असतील, वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, सगळ्यांनी हे सांगितलंय की विद्यार्थी सुरक्षित आहेत आणि ते आपापल्या घरी पोहोचलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.